तर यानंतरची बातमी आहे, जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात होय मी अजित पवारांच्या संपर्कात होतो असं म्हणत जयंत पाटील यांनी प्रथमच कबुली दिलेली आहे. होय मी अजित पवार यांच्या संपर्कात होतो अशी प्रथमच कबुली जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आली. जयंत पाटील यांच्यावर दादा गटाशी संपर्कात असल्याचा ठपका सातत्याने ठेवला जातो. या प्रकरणी जयंत पाटील यांचा खुलासा प्रथमच स्पष्टपणे समोर आला आहे. अजित पवारांशी ते संपर्कात होते अशी कबुली देतानाच आता यापुढे जे होईल ते ईश्वराच्या हवाली असं निर्वाणीचे बोल जयंत पाटील यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये काढले आहेत. पाहूयात. हे मिटावं म्हणून मी प्रयत्न करणार होतो सुरुवातीपासून, आणि पक्ष विभागला जाऊ नये त्यामुळं संकटं वाढतील अशी माझी त्यावेळी धारणा होती. त्यामुळे मी संपर्कात होतो, नाही होतो असं नाही. मी प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्याशी मी बैठका केलेल्या आहेत, चर्चाही केलेल्या आहेत, नाही असं नाही. आणि त्या बाबतीत वेगळ्या चर्चा झाल्या, तर तो चर्चेचा खाजगी तपशील आहे. पण सुरुवातीचा महिनाभर हा प्रयत्न आम्ही करत होतो की दोन्हीतलं अंतर कमी व्हावं, पण ते करू शकलो नाही आम्ही. लोकांची भावना अशी आहे की हे कधी काही करतील किंवा हे जाऊ शकतील अशी मानसिकता लोकांची त्या काळात होती. आता मला वाटत नाही की तशी मानसिकता असण्याचं कोणतं कारण आहे. वेगळे मार्ग झाले आहेत, वेगळ्या मार्गाने जायचं ठरलेलं आहे. आता जे होईल ते होईल पुढं, आता नशिबात जे असेल ते होईल. पण मी तुम्हाला माझ्या निर्णयाच्या मागं काय भूमिका आहे यापूर्वी सांगितलं आहे.